करून गेलो गाव या नाटकामध्ये तुझी प्रमुख भूमिका आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? प्रमुख म्हणजे मला ते जबाबदारीचं काम नक्कीच वाटतं, पण ते प्रमुख भाऊंसोबत आम्ही सगळे होतो नवीन, म्हणजे आम्ही जे सगळी जी टीम आहे ना, तर त्यामुळे ते सगळेच मुख्य भूमिकेत आहेत असं आमच्या सगळ्यांचंच मानणं आणि म्हणणं आहे. त्यामुळे भाऊंच्या मागून आम्ही सगळे पळणार नवीन नवीन मुलंसाठी, ती नव्या दमाची नव्या ऊर्जेची कसे काय आहे, कारण हे नाटक खूप आधी मी पण स्वतः बघून झालं, म्हणजे मी लहान होतो ते बघत असताना, लहान म्हणजे आत्ताही लहानच पण अगदी शाळेच्या त्या टप्प्यात, त्यामुळे ते बघितल्यानंतर आपण कधीतरी याचा भाग असू असं कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्या विचारात की आपल्याला आपण जितका छान प्रयोग बघितला आहे त्यातला म्हणजे आपल्याला तसा कुठला तरी एखादा प्रयोग जरी जमला तर ते आपल्याला खूप काहीतरी मिळवण्यासारखं आहे असा एक प्रयत्न आहे किंवा त्याच विचारात. तर भूमिका काय आहे तुझी? मी मास्तराची भूमिका, भाऊ सरपंच आहेत ज्या गावचं, त्या गावातला मी एक मास्तर आहे आणि आमची एक छोटीशी मजेशीर अशी एक टोळी आहे, ज्या टोळीचं काहीतरी वेगळेच म्हणणं आहे गावाला धरून, गावाच्या विकासाला धरून, आणि त्या गमती जमती येतात. भाऊच्या मिसेस आहेत काकू आमच्या, तर मास्तर हे कॅरेक्टर त्यांच्या जवळजवळ घरातलंच आहे, म्हणजे आम्ही जे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या घरातलेच आहेत बऱ्यापैकी, तिथेच आमचं सगळं काही ना काही रोजचा एक उपक्रम असतो आणि आम्ही सगळे तिकडे जमतो आणि त्यातनं मग त्या गमती जमती करतो. बरं, तुझं पहिलंच नाटक आहे का? माझं व्यावसायिक पहिलं. मग कसा काय विचार केला की नाटक करायला पाहिजे म्हणून? माझी एकांकिका झाल्यानंतर मी ते टी व्ही शोज करायला लागलो आणि अचानक म्हणजे माझ्या नकळत मी सेलिब्रिटी या गटात मोडायला, म्हणजे ज्यावेळेला फोन यायचं की कार्यक्रमाला इव्हेंटला आपण सेलिब्रिटी म्हणून बोलू शकतो तुम्ही या आणि असं, पण हाच एक टप्पा माझा मिसिंग होतो आणि मराठी नटाला किंवा कलाकाराला तो खूप जास्त गरजेचा आणि महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामुळेच आपण लोकांशी जोडले जातो, खूप जिवंत अनुभव असतो आणि मला तो लक्षात घेता आलेला नाही आधी, पण मला आत्ता त्याची गरज आणि त्याचं महत्त्व खूप जास्त किंवा खूप आतून कळलं आहे असं म्हणूया, आणि म्हणून मला मी त्या मी ॲक्च्युली संधीच्या शोधात नव्हतो, पण मला ती संधी हवी होतीच. पण महेश सर, महेश मांजरेकर सर आणि राजेश देशपांडे सरांना मी त्यासाठी म्हणजे मी त्या पात्रासाठी आहे असं वाटल्यानंतर, तो विश्वास त्यांनी मला दिल्यानंतर मग मी विचार केला आणि मला मनापासून असं वाटलं की व्यावसायिक नाटक म्हणून जे मला काही करता आलेलं नाही तर हे ते एक हेच ते एक नाटक असू शकतो माझ्यासाठी आणि मी त्या नाटकासाठी. बरं, तू प्रत्यक्षात भेटताना एकदम सिरियस शांत असा माणूस वाटतो, मग त्या स्टेजवर गेल्यावर काय संचारतं तुझ्या अंगात? म्हणजे तू एकदम ते इतकं तू हसून आणि बाबा आता आला आता काहीतरी गंमतच देणार आहे हा तू कॉन्फिडन्स आम्हाला प्रेक्षक म्हणून देऊन जातो, तर हेच ते तुझं स्थित्यंतर आहे, एकदम शांत नॉर्मल सामान्य वाटतो तू आणि स्टेजवर तू एकदम वेगळाच काहीतरी वाटतोस. मी आज्ञाधारक लेखक आणि दिग्दर्शकाने जे सांगितलेलं असतं मला विंगेत किंवा ग्रीन रूममध्ये येऊन ते येऊन फक्त मी करतो, बाकी माझं वेगळं करतो. बाकी ही कसरत तर आपल्या नट मंडळींना करावीच लागते की त्यांचं जे स्वतःचं जे काही आयुष्य किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यापासून त्यांना लांब जावंच लागतं किंवा त्याच्या आसपास काहीतरी शोधावं लागतं आणि तो शोध माझा मला चांगला जमत असेल आणि म्हणून तो परत जाणवत असेल असं मला वाटतं. बरं, तुला मनापासून आवडणारी कुठल्या प्रकारच्या भूमिका तुला आवडतात? म्हणजे आम्ही तुला फक्त विनोदी ठेच्यामध्येच पाहिलेलं आहे, तर तुला तर तुला नेमकं काय आवडतं? म्हणजे मला मी कुठल्या कॅरेक्टरमध्ये खटकत नाही स्वतःला बघतात, तर त्या सगळ्याच भूमिका मला करायला आवडतात. म्हणजे आत्ता मला बऱ्यापैकी माझ्या वयापेक्षा जास्त आता ही मास्तरी भूमिका तशीच आहे, पण मला ती मजा वाटते की मी माझ्यापेक्षा एक 10-15-20 वर्षांपेक्षा जास्त म्हणजे मोठा असं कॅरेक्टर असं व्यक्तिमत्व असं कॅरेक्टर असं पात्र साकारू शकतो आणि असं माझ्या व्यतिरिक्त आणखी कोणातरी वाटतं हे मला खूप माझंच मला कळतं पडलं. शिवाय माझ्यापेक्षा म्हणजे आत्ताच्या चालू मी जो आत्ता आहे ज्या वयात किंवा ज्या भावविश्वात त्याच्यापेक्षा लहान कॅरेक्टर्स पण मी केले तर मला ती मजाच वाटते. म्हणजे ते चॅलेंज वगैरे असं काही नसतं, कारण कसं होतं की एकतर ते लिहून दिलेलं असतं छान, ते तितकं छान बसवलेलं असतं आणि ते गिव्ह अँड टेक असते त्यामुळे ते आपोआप फुलून येतं, त्यामुळे मला माझं असं काही वेगळं अजूनपर्यंत तसं काही करावं लागलेलं नाही.
फक्त एवढंच की जेवढं सोपवलेलं आहे तेवढं प्रामाणिकपणे नेता आलं म्हणजे माझं काम संपलं किंवा पूर्ण झालं माझं. बरं, आम्ही तुला हास्य जत्रामुळेच ओळखतो, पण त्यापूर्वी तू काय करत होतास? त्यापूर्वी म्हणजे माझी सुरुवात कलर्स कॉलनीच्या कॉमेडीची जी एस टी एक्सप्रेस या शो मध्ये झाली. म्हणजे एकांकिका टप्पा सुटल्या सुटल्या मी जो टेलिव्हिजनला पहिला आलो तो कॉमेडीची जी एस टी एक्सप्रेस, त्यानंतर कलर्स मराठीला तुमच्यासाठी काय पण, आणि तिथेच मग काही प्रमोशनला आलेल्या चित्रपटांमध्ये मला संधी मिळाली आणि मग हास्य जत्राचा एक वेगळा प्रवास ते येऊन जाऊन सोडून. बरं, तू हास्य जत्रा का सोडली? कारण अनेकांना सरप्राईज झालं आणि आता तुझ्याशिवाय तो शो म्हणजे तुझे जे फॅन आहेत त्यांना नाही आवडत आहे. नाही असं नाही, कारण मलाही माहिती आहे, कारण मी स्वतः त्या शोचा फॅन आहे. त्या मंचाचा भाग होण्याआधी आणि नंतरही मी नवीन काय आलं किंवा नवीन काय शो हे बघत असतो, त्यामुळे आपण सगळेच वेळ आता ते मराठी कुटुंबाचं एक मी घरचा भाग झाला आहे, कुटुंबाचे सगळे सदस्य आहेत ते सगळे, त्यामुळे मला त्यांच्यात राहता आलं आणि त्या सगळ्या अनुभवातून जाता आलं यासाठी मी स्वतःला भाग करायचं असतो. पण तू सोडलंस का मुळात? मग ते बाकी कामांमुळे पण मग ते जमत नव्हतं किंवा वेळ देणं तितकं प्रामाणिकपणे किंवा पूर्ण वेळ देणं जमत नव्हतं आणि मला ते तसं अपूरक आहे किंवा असं राहून करण्यासारखं नव्हतं, त्यामुळे मला ते ओमकार तू ओ ओके ओमकार तू चित्रपट देखील करत आहेस ना? हा, आता दोन चार चांगले सिनेमे मला माझ्या वाट्याला आले आणि मला ते करता आले चांगली, सध्या तरी बरं सुरू आहे. बरं, त्यांची नावं सांगशील एका? तुझ्या सिनेमाची प्रेस कॉन्फरन्स झाली पण मला वेळेअभावी अटेंड नाही करता आली. तर कलावती नावाचा एक सिनेमा म्हणजे त्याचा एक शेड्यूल पूर्ण झाला लंडनमध्ये, संजय जाधव सरांची ती फिल्म आहे, संजय जाधव सर अमृता खानविलकर मॅडम आहेत किंवा हरीश दुधाडे, संजय नार्वेकर सर, असे अभिजित चव्हाण दादा, असे सगळे कलाकार आहेत आणि त्यांच्यावर मला कलावती हा सिनेमा त्या सिनेमाचा भाग होता. कलावती नंतर आणखीन काय करत आहेस? आत्ता आणखी सध्या हे पूर्ण वेळ नाटक, कारण नाटक मला राजेश सरांचंच एक वाक्य आठवतं म्हणजे मला हा एक योगायोग आहे, म्हणजे सरांनी मला आधी एका नाटकासाठी विचारलं होतं पण मला वेळ काढता आलं नव्हतं आणि सरांना प्रामाणिकपणे सांगितलं होतं की सर मला वेळ देता येईल अशा वेळी मी नाटक करू शकेन, कारण ते आपल्याला हल्लीच्या म्हणजे आमच्या मुलांचं ते हल्लीचं एक असं एक बोलणं असतं की डेट्स अवेलेबल आहेत का किंवा असं, तर अशी अवेलेबिलिटी बघून नाटक करता येईल ह्या विचारांच्या मुलांमध्ये आम्ही नाही, त्यामुळे सरांनी मला सांगितलं होतं की नाटक हे प्रायोरिटीने करण्याचं काम ते असं फावल्या वेळेत करण्याचं काम आणि त्याच म्हणजे राजेश सरांनीच मला ते वाक्य सांगितलं होतं की आपण तसंच करूया कधी करायचं झालं तर, आणि आज मला त्यांच्याबरोबर ते नाटक काम करण्याची संधी मिळते किंवा त्यांच्याच नाटकात काम करण्याची संधी मिळते तर मला तो एक चांगला योग आहे वाटतो आणि मला एक चांगली सुरुवात करता येईल नाटकाच्या म्हणजे नाट्यसृष्टीत पण नाटक करण्यासाठी म्हणून नाटकाचा कलाकार म्हणून घडण्यासाठी मला एक म्हणजे ही एक ऊर्जा देणारी गोष्ट आहे. बरं, तू नवीनच आहेस, तुझं पहिलंच नाटक आहे, तुझा पहिलाच चित्रपट झाला आहे, तुझी आता एक दुसरी तिसरी मालिका तू वेळेअभावी सोडली आहेस, तर तू नवीनच आहेस त्या मानाने, पण मालिका टी व्ही आणि नाटक म्हणजे कुठलं माध्यम तुला आवडतं आणि का बरं? पण का म्हणजे फिल्मच का म्हणजे काय त्याची खासियत काय तुला आवडतं? एक खासियत असं मला असं वाटतं की आत्ता वाटलं असं ठाम कारण नाही पण मला असं वाटतं म्हणजे उगाच मी काहीतरी असं वर्गवारी केल्यासारखं होईल पण 10वीची परीक्षा पण मला महत्त्वाचीच होती, मला 12वी पण महत्त्वाची होती, पण ज्यावेळेला मी ग्रॅज्युएट झालो तेव्हा माझ्या म्हणजे मला एक पदवी येते नाही का तर तसं काहीतरी असू शकेल असं मला वाटतं. मी अभ्यास नसल्यामुळे माझा तेवढा की फक्त मी तर्क लावू शकतो उगाचच आणि मला जे वाटतं त्यातून थोडक्या मोठ्या शब्दात सांगू शकेन, पण मला फिल्म अशासाठी वाटते कारण ती फिल्म एक वेगळी प्रोसेस आहे आणि ती सगळ्याच माध्यमांमधली खूप कठीण आणि आजच्या जगात तर ती खूप जास्त कठीण प्रोसेस प्रक्रिया आहे किंवा माध्यम आहे असं मला वाटतं. नाटकाचा जिवंतपणा आहेच, त्याला त्याची सर दुसऱ्या कशाला नाही हे तितकंच खरं आहे, किंवा टेलिव्हिजन हा प्रत्येक घराचा एक
भाग आहे, तर त्याची एक मजा मिळते. त्यामुळे आपण त्यात कम्पॅरिझन करू शकत नाही, पण तिघांमधून जर निवडायचं झालं तर मी कलाकार म्हणून मला ह्या दोन गोष्टी टफ वाटतात म्हणूनही असेल मी फिल्मला जास्त पसंती देईन म्हणजे एवढंच. पण नाटकं बघायला मला खूप आवडतात आणि मी म्हणजे आत्ता हे पहिलं नाटक करतो आहे, पण नाटकं मला बघायला खूप आवडतात किंवा वाचायला पण. मी खूप म्हणजे आमच्या तिकडे नाटकाचे फार असे दौरे होत नसतात, कधीतरी असे ते सुट्ट्यांमध्ये वगैरे बघायला मिळतात. त्यावेळेला आम्ही ते डी व्ही डी प्लेअरवर मी नाटकाचे मित्र जाऊन आम्ही बघायचो. त्यामुळे आमची नाटकाची आवड तशीच आहे आणि मालिका तर काही आपल्याला बघाव्याच लागतात, कारण घरी एकदा आईनं सुरू केल्या घरी त्या मालिका आपल्या दिनचर्येचा तो भाग होता. आपला एक दिनक्रम असतो की बाबा साडेसातला हे लागलं का नाही, साडेनऊला हे लागलं का नाही, तर त्यामुळे असं सगळंच ते आहे मिक्स. पण मला मी फिल्ममध्ये बघतो. ओके, बरं, तुला लहानपणापासून ऍक्टरच व्हायचं होतं का? नाही. ओके, म्हणजे माफ करा पण मी जरा वाढीव बोलतो की लहानपणापासून आपण जे ठरवतो तेच आपल्याला मोठे मोठे होता येतं हे मला मी माझ्या आमच्या जवळच्या मित्रांमध्ये तरी नक्की नाहीच म्हणजे. आणि मी पण त्यातलाच, म्हणजे माझ्या घरून मी हुशार अभ्यासात हुशार असल्यामुळे माझ्याकडून थोड्या वेगळ्या अपेक्षा होत्या. म्हणजे मग तिने कधीतरी त्यांना मी पोलीस व्हावं असंही वाटलं होतं किंवा मी सैन्यात भरती व्हावं असंही वाटलं होतं. बाबांना मी खेळाडू व्हावं असं वाटलं होतं, कारण माझं मी तसं खेळात पण चांगला. हे सगळं जे चित्रपट किंवा नाटक हे सगळं जे याची ओळखच मुळात माझी कॉलेजला असताना झाली. आंतरमहाविद्यालय निकांच्या स्पर्धा करता करता आपण त्या वलयात येतो, त्या ग्रुपमध्ये येतो, आणि मग त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता आपण पण काहीतरी विचार करू लागलो. तेव्हा मी या सगळ्याचा विचार करू लागलो आणि मग नंतर पुढे कामाचं कौतुक झालं आणि मग ते आपोआप ठरायला लागलं. मग म्हणजे मी कधी असं ऑडिशन वाचून द्यायला गेलो नाही. मला आपण फोन आले किंवा आपण एक शो करतो तर येऊन बघ जमते का, तर मला ते जमते का आणि जेपते का याच्यावरती जेव्हा घेतात बोलवतात तेव्हा मला बरं वाटतं. बरं, आमचा स्क्रीनग्राफीचा पहिलाच इंटरव्ह्यू आहे तुझ्याबरोबर, तर तुझी थोडक्यात बॅकग्राऊंड सांगशील, कुठून आहेस, कुठे शालेय शिक्षण झालं, आई बाबा काय करतात, घरात कोण कोण आहे? अच्छा, मी नमस्कार, मी ओंकार भोसले, मी कोकणातून आहे, चिपळूण या शहरातून मी आलो आहे आणि इथे नाट्य आणि चित्रपटसृष्टीत जी काहीतरी एक वेगळी ओळख बनवून पाहतो. फॅमिली काही नाही, फॅमिली माझी आपली एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. आमचं शेती आणि शेती हाच व्यवसाय म्हणजे, तर वेगळं असं काही नाही. चांगला एक चांगलं कुटुंब आणि एक चांगला मित्रपरिवार ही माझ्यासाठीची आजपर्यंतची माझी म्हणजे माझी एक भक्कम बाजू आहे. त्याच जोरावर मी ज्या कुठल्या क्षेत्रात मला आवडेल त्या किंवा मला जमेल त्या क्षेत्रात जे काय करतो आहे काम करतो ते त्याच जोरावर आणि करत राहील. आईबाबा नाट्य क्षेत्रातले नाही आहेत, पण त्यांना जेव्हा कळलं की तुला ऍक्टर व्हायचं तर त्यांची रिॲक्शन काय झाली? मी म्हटलं असं की नाटक आम्ही बघायचो ते त्यांच्याच संस्कारांमुळे, म्हणजे त्यांना फिल्मची पण आवड आहे, त्यांना नाटकाची पण खूप आवड आहे. म्हणजे मी आता जेव्हा सांगतो की सर मी बाबा मी किंवा काका मी महेश मांजरेकर सरांच्या नाटकात आहे किंवा त्यांची एक फिल्म करतोय किंवा असं काहीतरी करतो, संजय नार्वेकर सरांबरोबर काम करतोय किंवा भाऊ कदम सर आहे किंवा असे ज्या ज्या नाटकाची ज्यांना ज्यांना बॅकग्राऊंड एक वेगळी बॅकग्राऊंड आहे, तर अशा कलाकारांबरोबर किंवा माणसांबरोबर मी काम करतोय असं सांगितलं तर त्यांना एक वेगळा आनंद होतो, कारण त्यांना माहिती आहे की त्यांचं मराठी थिएटरवर त्यांचं असणारं प्रेम, मराठी फिल्म सिनेमांवर त्यांचं असणारं प्रेम, तर अशा काही गोष्टी. त्यामुळे मला विरोध असा कधी झाला नाही, म्हणजे पाठिंबा अशासाठी नसेल कारण त्यांनाच खात्री नव्हती, कारण मी पण आत्ता मी स्वतःला आजमावू लागलो किंवा ट्राय करू सिद्ध करू लागलो असं म्हणूया आपण, पण आता त्यांना बऱ्यापैकी विश्वास आहे किंवा आत्ता काही सुशेगाच आहे म्हणजे मजेशीर आहे. बरं, तू जेव्हा अभिनय करत नसतो तेव्हा काय करतोस? आता सध्या करत आलो तर मी फक्त झोपतो, म्हणजे आराम करतो, मला खूप जास्त दगदग होतो, म्हणजे मी अजिबात विरोध करत नाही मी, कारण खूप जास्त प्रवास होतो, खूप जास्त दगदग. आणि आपल्याला खरंच म्हणजे ज्यांना बऱ्याच असा प्रश्न विचारला जातो की तुम्ही ज्यावेळेला एखादं फिल्म करता किंवा नाटक करता त्यावेळेला मजामस्ती काय केली ते सांगा, तर मग ते फक्त त्यांना मजामस्ती पुरतं हे काम वाटतं, तर क्रिएटिव्ह काम हे जे आपण करतो आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या माध्यमातून मी तो सांगण्याचा प्रयत्न करेन की क्रिएटिव्ह काम खूप जास्त ताण देणारं असू शकतं किंवा आहे, कारण याच्यात याचं एक सायन्स आहे, याचं एक वेगळंच गणित आहे आणि ते सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून करण्याचं काम असल्यामुळे खूप जास्त किचकट गोष्टी बऱ्याचदा घडतात. म्हणजे एक नाटक असो असेल किंवा एखादा सिनेमा असो किंवा आणखी काय, तर त्यामुळे हे खूप खूप जास्त
आपलं कस लावणारं काम आहे आणि त्यामुळे तो थकवा येतो, ताण येतो. बाकी मी कामाव्यतिरिक्त म्हणाल तर मला फिरायला खूप आवडतं किंवा सिनेमे बघायला आवडतं, सिनेमे खेळायला आवडतं. मी क्रिकेट, फुटबॉल किंवा कॅरम, चेस, मावळा नावाचा एक खेळ आपला, तो एक खेळ असे आम्ही खेळ खेळतो. बरं, आता करून गेलो गाव आणि एक तुझं जे कलावती नावाची फिल्म येते, याखेरीज तू काय करत आहेस? मी आत्ता एक विजय कोंडके सरांचा एक सिनेमा करतो, म्हणजे आजच मी त्याचं, म्हणजे मी त्यासाठी मी फायनल झालो, तर तोही येत्या काळात शूट होईल सिनेमा. बाकी नाही, बाकी मी बाकी काही सामाजिक उपक्रम म्हटलं तर मी त्याला जर मला वेळ देता येत असेल त्यात सहभागी होतो. आमच्या शिपुरात काही गोष्टी असतील किंवा कोकण म्हणा किंवा असं, आता माझे बरेचसे मित्र आहेत ते कोल्हापूरला असतील, सोलापूरला असतील किंवा औरंगाबादमध्ये किंवा असे जिकडे जिकडे काही सामाजिक उपक्रम आहेत तिकडे त्यांना मी सहभागी होतो आणि आम्ही करतो. बरं, भाऊ कदमचं तू नाव घेतलंस, तू हास्य जत्राचा स्टार कलाकार, ते चला अभवयोद्याचे स्टार कलाकार, तर कशी आहे तुमची केमिस्ट्री? पहिल्यांदा भेटलात तेव्हा काय दोघांनी एकमेकाशी काय चर्चा केली? नाही, आता भाऊंचा स्वभाव आपल्याला बऱ्याच माहिती आहे की ते सगळ्यांनाच सगळ्याविषयी विचारतात, त्यामुळे त्यांनीच विचारलं म्हणजे आणि माझी आत्ता पहिली भेट नाही करणार. पण आता आपण म्हणतो ना, कामाच्या ठिकाणी आपले कलीग असतात, ते आपले मित्र बसतात, असे मोठे लोक आपले पालक म्हणजे बाबा जेवलास का वगैरे हे त्यांनी विचारलं नाही. त्यांचं तो एक त्यांचं रुटीन बनलं आहे, कारण त्यांचा स्वभाव असतो आहे की त्यांचं ते तसंच आहे. पण आमच्यासाठी ते खूप असतं, आपल्या मध्ये एवढ्या काळजीने विचारलं वेळेला आपण म्हणजे त्याचे होऊन जातो. तर भाऊंचा तो स्वभाव आहे असल्यामुळे आम्हाला सगळ्या नव्या कलाकारांना ते खूप जास्त ऊर्जा देणार असतं, कारण किंवा सांभाळून घेणार असतं आणि त्यामुळे त्याशिवाय ते कोकणातले असल्यामुळे ते एक आमचं एक वेगळं या नाटकासाठी जे गरजेचं आहे ते बॉन्डिंग जुळून आलेलं आहे, त्यामुळे ती एक मजा आहे. बरं, तुझा आणि एका अभिनेत्रीचा सोशल मीडियावर एक फोटो आलेला आणि एक खूप मोठं एक बरंच चर्चा झाली, त्याबद्दल काही सांगायचं का तुला? बरं, तू कोकणी आहेस, नाटकही कोकणी आहे, तर कशाप्रकारे कोकणी भाषेत लोकांना अपील करशील? मी कोकणातला आहे पण मी त्या भाषेला खूप जवळून बघितले, पण ती भाषा मला तशी अशी सवयीची नाही. तरी मी तो प्रयत्न करतो की मी या नाटकात पाणकोटी या भाषेला प्रेझेंट करतो, म्हणजे ही भाषा नाटक किंवा सिनेमामध्ये जे घेऊन आले त्यांनी ती अशी वेगळीच त्याला दखल घ्यायला भाग पाडले की ही एक मजेशीर भाषा आहे किंवा हिला एक परंपरा आहे. तर ते प्रभाकर मोरे सर, रघु मांगले सर, संतोष पवार सर त्यांनी ते करून ठेवले सर, आणि आता आम्हाला ते पुढच्या कलाकारांना तेवढं सांभाळायचं. तर ते आम्ही आपला प्रयत्न केलेला आहे, तर तुम्हाला कसा वाटतो तुम्ही बघायला या आणि सांगा आम्हाला कसा वाटतो का. बाकी आपण मिळू सगळे आणि आपापली काळजी घेऊ आणि माझ्या करू तर काय झालं. थँक्यू सो मच ओमकार, आणि परत परत तुला नवीन कलाकृतीविषयी आपण परत परत भेटू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्यू.